नमस्कार, मी प्रियंका बोळे खानदेशी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत खानदेशी फेमस बिबड्यांच्या पापडांची रेसिपी। हे बिबड्यांचे पापड आपण ज्वारीपासून बनवतो। हे पापड खायला एकदम उत्तम आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असतात। ह्या पापड्यांसाठी आपल्याला 4 दिवस आधी प्रिपरेशन करावं लागेल आणि फर्स्ट डेला आपल्याला ज्वारी भिजत घालायची आहे। आता इथे आपण 1 किलो ज्वारी स्वच्छ पाखडून घेतलेली आहे। आता हिला आपल्याला भिजत घालायची आहे। आता दुसऱ्या दिवशी आपण याचं पाणी चेंज करून घेणार आहोत। हीच प्रोसेस आपल्याला तिसऱ्या दिवशी सुद्धा करायची आहे। 3 दिवस आपण ज्वारी भिजवून घेतलेली आहे। आता तिला आपल्याला वाटायची आहे। त्यासाठी आधी आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता ह्या ज्वारीला आपण मिक्सरच्या बाउलमध्ये बारीक करून घेऊया। तुम्ही गिरणीमध्ये सुद्धा करू शकता। जसं आपण इडली करण्यासाठी बारीक करतो त्याचप्रमाणे हे बारीक करायचं आहे। यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। याप्रमाणे याला बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी सर्व ज्वारी बारीक करून घेतलेली आहे। आता हिला आपल्याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे। वाटलेली ज्वारी रात्रभर भिजल्यानंतर आता चौथ्या दिवशी आपल्याला त्याचा घाटा करून घ्यायचा आहे। घाटा बनवण्यासाठी आता आपल्याला लागणार आहे लसणाची पेस्ट, मिरच्यांचं जाड तिखट, थोडीशी तीळ आणि बडीशोप। ही बडीशोप थोडी मोठी घ्यायची आहे आणि मीठ। घाटा बनवण्यासाठी मी इथे पितळ्याचं पातेलं घेतलेलं आहे। तुम्ही असंच कुठलंही पातेलं घेऊ शकतात की ज्याचं बेस जाड असेल। आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी 2 तांबे पाणी गरम करून घेणार आहे। आता आपण पितळ्याच्या पातेल्याला तेल लावून घेऊया खाली, जेणेकरून तुमचा घाटा खाली पातेल्याला चिटकणार नाही। आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवूया। आता यामध्ये आपण जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते गरम पाणी टाकूया। आधी थोडंसंच टाकायचं, नंतर तुम्हाला लागलं तर तुम्ही टाकू शकता। आता ह्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि त्याला मिक्स करून घेऊया। भिजवलेलं पीठ आपण एकदा हलवून घेऊया। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण थोडा फ्लेम कमी करूया आणि यावर थोडासा पाण्याचा शिपका मारूया, जेणेकरून ते पाणी जे उकळतं आहे ते थोडं शांत होईल। आता आपल्याला यामध्ये जे आपण पीठ करून ठेवलेलं आहे ते पीठ टाकायचं आहे। हे पीठ आपल्याला बारीक फ्लेम करूनच टाकायचं आहे
आणि टाकताना एकदम हळूहळू टाकायचं आहे आणि हलवत राहायचं आहे। यासाठी आपल्याला लाटण्याचा उपयोग करायचा आहे किंवा तुम्ही चाटू सुद्धा वापरू शकता। एवढं लक्षात ठेवा की यामध्ये त्या पिठाच्या गुठळ्या नको पडायला। आता यामध्ये आपण तीळ टाकूया, त्यानंतर आपण जे काही तिखट करून घेतलेलं आहे जाड तिखट ते टाकूया, त्यानंतर लसणाची पेस्ट टाकूया, त्यानंतर बडीशेप टाकूया आणि याला छान मिक्स करून घ्यायचे। फ्लेम बारीकच ठेवायचं। चांगला पूर्ण मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून याला थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत याला बुडबुडे येत नाही तोपर्यंत। आता आपण बघूया आपला घाटा शिजलेला आहे की नाही। तर आता जर तुम्हाला चेक करायचं असेल तर थोडा आपला हात पाण्याने ओला करायचा आणि लावून बघायचं। जर घाटा हाताला चिटकला नाही तर तो तुमचा शिजलेला आहे। बघा, घाटा हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपला घाटा छान शिजून झालेला आहे। अशा प्रकारे आपला छानपैकी बिबड्यांचा घाटा तयार झालेला आहे। आता आपण याचे पापड टाकूया। पण आता हा घाटा जर तुम्हाला नुसता खायचा असेल तर तुम्ही असा पण खाऊ शकतात। कोणाला आंबट आवडत असेल तर डायरेक्ट तेल घेऊन पण खाऊ शकतात, किंवा कोणाला आंबट गोड आवडत असेल तर थोडीशी साखर घेऊन सुद्धा खाऊ शकतात। बिबड्यांचे पापड तयार करण्यासाठी आता आपल्याला थोडा जाड कापड लागेल आणि जाड कापडाला ओलं करून त्यावर आपल्याला बिबड्या थापून घ्यायचं आहे। आता मी या कापडावर थोडा एक चमचा घाटा घेतलेला आहे। आता याला थोडं पाणी लावून लावून थापायचं आहे, गरम असतानाच थापायचं आहे। या पद्धतीने बिबड्या थापून झालेलं आहे। आता याला आपल्याला साडीवर टाकायचं आहे। तीन चार तास झाल्यानंतर ते पापड आपल्याला उलटे करायचे आहे, सो दॅट की खालची सुद्धा बाजू व्यवस्थित सुकली जाईल। मागच्या बाजूने सुद्धा 2-3 तास सुकल्यानंतर आपण ते पापड पाणी शिंपडून हळूहळू काढून घेणार आहोत। आता काढलेले पापड तुम्ही ओले बिबड्या म्हणून सुद्धा खाऊ शकतात आणि जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे असतील तर तुम्ही ते सुकवून स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतात। आणि तुम्हाला जर नंतर खायचे असतील कधी पण तर तुम्ही त्याला भाजून खाऊ शकता। ही बिबड्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।